Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. काय ग बाई, किती वाट बघते तुझी, चहा देशील की नाही? आणि केवढा असता व्यस्त पण सगळं आवर. बरं, आवर म्हणजे मीच आवरलं असतं गुडघ्याने सगळं माझं ना. काही जमत नाही रे देवा. आई आवरते. आनंदी, नाश्ता मला इथेच दे. अशी आहे तुझी बायको, एका कामाला मला हात लावू देत नाही. काय करायचं सांग. ए मुली, किती पुण्य कमावणार आहेस ग. आनंदी, कोण आलं होतं ग आत्ता बाहेर? बिल्डिंग मधल्या बायका होत्या. काय ग, काय म्हणत होत्या? ते देवदर्शनाला जात होत्या ना, लालबागच्या राजाला. तर विचारत होत्या येतेस का म्हणून. तू काय म्हणाली? नाही म्हणाले. आई हुशार आहे ना तुझी नवी सून? आधीच्या सुनेसारखी नाही आगाऊ. प्रमासी ना तर टुंक नुडी मारून गेली असती. नाही दादा, मी नाव घेतच नाहीये. पण आनंदी, बरं झालं तू नाही म्हणालीस ते. अगं, एक तर तू गावाहून आले, मुंबईची तुला काही माहिती नाही, आणि यांचं काय, यांचा नुसता गोंधळ असतो. हसत हसत घेऊन जातील हिला, आणि परत आणायला विसरल्या तर हिला घरापर्यंत यायला जमणार आहे का? आणि या प्रवासाचा त्रास झाला असता दो वेगळा, त्यापेक्षा गेली नाहीस ते बरं. बस घरात. खरंय खरंय ताई. मनात भक्ती असेल ना तर देवदर्शनाला होणारा त्रास पण जाणवत नाही. हे पण बरोबर आहे ग. बाबा, काय झालं? तू नाही नाही म्हणणार ना? म्हणजे काहीतरी झालंय. आधी सांग काय झालंय. माझे सगळे फ्रेंड आपल्या आपल्या आई सोबत लालबागच्या राजाला चाललेत. मी पण राहू त्यांच्या सोबत. ते गेले म्हणून तुला जायची काय गरज आहे का? बस घरात. पण मला जायचंय. ऐक, त्यांच्या आया त्यांच्या बाळांना सांभाळणार, तुला कोण सांभाळणार? मला कळलं, माझी आई नाहीये म्हणून तुम्ही मला पाठवत नाहीये ना. माझी आई असती तर मी गेले असते. हे असं नाहीये बाळा. मी काय म्हणते, तिची इच्छा असेल तर मी जाते ना तिच्या सोबत. मी घेईन तिची काळजी. आणि तुझी काळजी कोण घेणार? दोघींनीच जायची गरज नाही. बरोबर. तुम्हा दोघींची खूप इच्छा आहे लालबागच्या राजाला जायची. ठीक आहे, मी नेतो मग. पण बिल्डिंग वाल्यांसोबत नाही जायचं, आपण आपलं आपलं जायचं. ठीक आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.